हाय फ्रेंड्स, वेलकम टू ओके सिविलैटिक्स। नमस्कार। तर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच महाराष्ट्र शासन MPSC म्हणतो आपण, यांनी एक प्रसिद्धीपत्र जाहीर केलेलं आहे। दिनांक 9 ऑगस्ट 2021 पत्र आहे। जास्त काही फालतूमध्ये वाजणं नाही। 5 मे रोजी जे दिलेले आहे, जे काय असेल ते तुम्ही वाचून घ्या। महत्त्वाचं काय हे महत्त्वाचं, परीक्षेचं नाव आणि निकालाची प्रसिद्धी केलेली दिनांक। तर मेन म्हणजे बघा, फर्स्ट जे होतं महाराष्ट्र वनसेवा ही झाली 2019 ला, त्याचा निकाल लागला 2021 जुलैला। आणि त्यानंतर विद्युत म्हणजे बरं, हेच अभियांत्रिकी इंजिनिअरिंगची एक्झाम जी आपली होती, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, हे झालं टोटल 22 जुलैला ह्याचा निकाल लागला। आणि जी आपली होती सिव्हिल स्थापत्य, सिव्हिलचा जो निकाल होता, जे आफ्टर व्हेरी व्हेरी लाँग टाईम 2019 ला कंडक्ट केली होती, आणि त्याचा निकाल लागला फायनली 23 जुलैला। आफ्टर बऱ्याच गोष्टी घडल्या, त्यामध्ये आरक्षणाचे मुद्दे असतील, बाकी कोविड असेल, अशा बऱ्याच गोष्टी अडचणी होऊन गेल्या। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक 2019 ला झाली होती, ती त्याची दिलेली दिनांक आहे 3 ऑगस्ट 2021 ला। आणि त्यानंतर जे होतं परत चाळणी परीक्षा जी होती महाराष्ट्र सेवाची, ती होती 3 ऑगस्टला, त्याचा पण निकाल लागला। आणि लास्टला जे राज्य सेवेची जी मुख्य परीक्षा, त्याचा जो निकाल आहे तो 6 ऑगस्टला लागला फायनली। तर मुद्दा काय आहे फ्रेंड्स, महत्त्वाचं, हे अजून बऱ्याच परीक्षांचा निकाल लावायचा बाकी आहे MPSCचा। उर्वरित बघा, ही नोट इम्पॉर्टंट आहे, ही नोट, उर्वरित परीक्षांचा निकाल प्रसिद्ध करण्याची व मुलाखतीची कार्यक्रम निश्चित करण्याची जी कार्यवाही आहे ती चालू आहे, सुरू आहे। त्याची जी प्रोसेस आहे, म्हणजेच जे पुढच्या डेट्स डिक्लेअर व्हायच्या, ज्या आपली जी प्री झालेली आहे किंवा जे मागच्या वेळेसचे ज्या इंटरव्ह्यू पेंडिंग्स आहेत, तर ते सगळे प्रोसेस अंडर आहेत, म्हणजेच लवकरात लवकर कंडक्ट होऊ शकतात। तर इट्स अप टू यू नाव, तुम्हाला हे माझ्या मते तर वॉर्निंग लेटर आहे। वॉर्निंग, वॉर्निंग म्हणजे काय, एक अलर्ट, अलर्ट राहावा तुम्ही आता सगळेजण, एक अलार्म म्हणतो आपण त्याला, की आता उठायची गरज आहे आणि परत कामाला लागायची गरज आहे। हे लेटर येणं म्हणजे 100% MPSCने आपल्याला अलर्ट केलं आहे की तुम्ही पुढच्या तयारीसाठी सज्ज राहा, आणि ज्या पण एक्झाम्स पेंडिंग होत्या, ज्या एक्झाम्स थांबल्या होत्या, त्या लवकरात लवकर सुरू होण्याचे खूप म्हणजे 70-80% चान्सेस आहेत येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत किंवा सप्टेंबर म्हणा, तर होऊ शकतात एक्झाम्स कंडक्ट जर ठरवलं तर। MPSCने काय पण होऊ शकतं ऑफकोर्स। तर मुद्दा हाच आहे की तुम्ही प्रिपेअर आहात का, बी प्रिपेअर फ्रेंड्स, एवढंच सांगतो। जे पण तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते रेडी ठेवा, जे नोट्स आहेत ते रेडी ठेवा, कुठल्याही क्षणात डेट डिक्लेअर होतील आणि परत तुम्ही गडबडून जाल, गोंधळून जाल, अभ्यास नाही झाला, तर आता जरी डेट डिक्लेअर नाही झाली तरी काही हरकत नाही, तुम्ही ॲज्युम करा एक डेट, 1 महिन्यातच एक्झाम होणार आहे आणि तयारीला लागा, एवढंच सांगतो। बाकी मुद्दा हाच होता की एक तुम्हाला ह्या दृष्टिकोनातून चालायचं आहे की जशा ह्या एक्झाम्सच्या डेट किंवा निकाल डिक्लेअर झाल्यात, तसंच लवकरात लवकर खूप एक्झाम्स अजून कंडक्ट होणार आहेत किंवा नवीन एक्झाम्सचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते पण येणार आहेत, ते पण आपल्या आपल्या ग्रुपवर जे सिव्हिल ॲडिक्स आहे त्यावर येईलच। आणि तुम्ही 100% तुमची तयारी ठेवा, बाकी देवावर सोडून द्या, 100% तुमचं सिलेक्शन होऊन जाईल। सो थँक्यू फ्रेंड्स।